नमस्कार, पणजी दूरदर्शन केंद्राच्या वतीनं लोकसभा 2024 ह्या निवडणूक विशेष कार्यावळीन तुमकां सगळ्यांक हांव येवकार दिता. हांव दिलीप वझे आणि म्हज्या सांगातान आसात दोन वरिष्ठ पत्रकार वासुदेव पागी आणि औदुंबर शिंदे. तुमकां सगळ्यांक येवकार. तशें पळोवपाक गेलें जाल्यार 2024 ही वेंचणूक जी आसा लोकसभेची, ही 18वी लोकसभा सध्या आमी स्थापित करपाचो यत्न करतात. आणि ह्या सगळ्या यत्नात जे वाटेकार जावपी मतदार आसात पुराय देशातले, ते 18 वर्सांवेलेचो जो विचार करत जाल्यार 90 कोटी मतदार जे आसात ते ह्या लोकसभा वेंचणुकेंत वाटेकार जातात. आणि ह्या वेंचणुकेंत साधारणतः 8.3 कोटी अशे मतदार आसात जे पयले खेपे आपले मतदानाचो हक्क जो जे आसा ते बजावपाचे आसात. तर अशी ही 2024 लोकसभेची वेंचणूक जी आसा ती 2 पावंड्यावेली ऑलरेडी जाल्ली आसा. आणि ह्या 2 पावंड्या उपरांत तिसऱ्या पावंड्यार जे आसा ते आमच्या ते गोंयचे मतदान जावपाचे आसा. म्हाका तुमकां सगळ्यांत पयलो एक प्रश्न असो विचारपाचो आसा की भारत जो आसा, ह्या भारतातली जी वेंचणूक ती पुराय जगातल्या अख्ख्या देशा पैकी एक वेगळ्या पद्दतीची वेंचणूक हांगा जाता. पुराय जगान ज्या पद्दतीची वेंचणूक जातात ते ती वेंचणूक जर पळयत जाल्यार भारतातली वेंचणूक एक वेगळ्याच प्रकारची असता. अशें कित्याक? भारताची वेंचणूक आणि इतर जगातली वेंचणूक अशें म्हणजे पेक्षा न्ही, पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रेसी अँड प्रेसिडेंशियल जेका आमी अध्यक्षीय निवडणुका म्हणटात, अशी जर आमी तेची घटवारी केली जाल्यार अधिक बरें जातलें. नो डाउट की भारताक लोकशाय स्वातंत्र्य उशिरा मेळ्ळें, तेज्या पयलीं युरोपियन राष्ट्राक मेळ्ळें, अमेरिकेक तेज्या पयलीं मेळ्ळें. पण ज्या काळार भारतांक राजेशाही आशिल्ली तेन्नाय बी भारतान लोकशायेची मूल्यां आशिल्लीं. हांव कित्याक सांगता, तुका एक हें आसा, तुका एविडंसय आसा. आमची सिस्टम इतली सुदैवान, इतली सिस्टम इतली स्ट्रॉंग आसा, आमची जी हें आसा न्ही मुळावट बांदणी इतली स्ट्रॉंग आहा ह्या देशाची, की एक सिस्टम धरून दिली तेका आमी कॉन्स्टिट्युशन म्हणटात. आनीक निवडणुका जालो, जनादेश मेळ्ळो की तो फायनल, हो हांव मानना अशें जायना. तुमकां याद आसतली 2016 अमेरिकेचे अध्यक्षीय निवडणुकेन आपलो हो डॉनाल्ड ट्रम्प निवडून आयल्लो, आनी त्या देशातल्या नागरिकांनी नॉट माय प्रेसिडेंट ही मुवमेंट स्टार्ट केली. एक्चुली कॅन यू बिलीव दीस, लोकशायेचो सरळ सरळ अवमान, लोक जनादेशाचो अवमान. आमच्या देशान अशें केन्नाच घडलें ना. आमच्या देशान हें जायत एमर्जंसी लागली जायत, पूण ती घटनात्मक तरतूद आसा. पूण अशें कांय म्हणजे घटनेच्या विरोधान अशें केन्नाच जावं ना. म्हणजे हांव अशें म्हणटा, हें सगळ्यांचें मोठें हांवें वैशिश्ट म्हणू शकता. तुमी म्हणलें न्ही वैशिश्ट कितें हें, आनी दुसरी गोश्ट सगळ्यांक खबर आसा, गुगल टायप केल्यार कळटलें की सगळ्यांचें मोठी लोकशाही ही आमची आसा. औदुंबर बाब, तुमचें हाजेर कितें मत आसा? जगाचें लक्ष ह्या निवडणुकीचेर आसा आमच्या. हाच्या आनी एक कारण म्हणजे ईव्हीएम. खरेतर ही निवडणूक म्हणजे ईव्हीएमची सत्व परीक्षा, म्हणजे सुप्रीम कोर्ट मेरेन इश्यू पावलो आनी पावलो. म्हणजे हांवें इंटरनॅशनल पेपराचेर वाचिल्ले, गुगलाचेरूय पळयले तातूंतल्यान की चायना सारकिलो, नांव येवचें न्ही खंयचे हाचें, पूण चायना सारकिलो देश हो आतां आमची ईव्हीएम हॅक करूंक मेळटा काय कितें ही तयारी आसा अशें रिपोर्ट आयल्यात. कितलेशेच देश पळयतात की खंय हें घालपाचें, हे दुदान मिठान मिठाचो खडो उडोवपाचो आनी आमची वाट लावपाची, ह्या दृश्टीकोनांतल्यान पळयतात तातूंतल्यान. आनी फाल्यां निवडून जर आयलो जाल्यार म्हज्या बळाचेर आयलो, आनी हारलो जाल्यार ईव्हीएमाक दोश दितात. ते खंय तरी आतां हाची फायनल, ही सेमी फायनल बी म्हणना, ही फायनल. ह्या निवडणुके उपरांत हो इश्यू बंद जातलो. म्हणजे तुमच्या दोघांच्या हातूंतल्यान एक धागो म्हाका मेळटा तो असो की आमची जी लोकशायेची जी मुळावट आसा ती एकदम खूप पोन्नी मुळावट आसा, आणि पयली सावन आमी लोकशाय मानत आयिल्ली आसा. आणि तुमचे मत जर औदुंबर म्हणशे जाल्यार जगात बाकीच्या बऱ्याचशा देशांनी अजूनही पेपर वोटिंग जाता, आणि भारत हो असो एक देश आसा जो ईव्हीएमच्या माध्यमातल्यान, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आसा त्याच्या माध्यमातल्यान मतदान करता. उशिरा लोकशाय स्वातंत्र्य मेळ्ळी, हा, आणि उशिरा लोकशाय स्वातंत्र्य मिळून सुद्धा. तर एक अशें पळोवपाक गेल्यार आमच्या गोंयचो जर विचार करशात, साधारण आमच्या गोंयाक स्वातंत्र्य मेळ्ळ्या उपरांत एक वर्सभर म्हाका दिसता हांगा जे खासदार आशिल्ले ते नेमिल्ले खासदार आशिल्ले दोनी आमच्या लोकसभा मतदारसंघा खातीर, उत्तर आणि दक्षिण गोंया खातीर. आणि दक्षिण गोंयचो जर विचार करशात जाल्यार थंय मागीर ॲडवोकेट शिंगरे जे आसा ते पयले वेचिल्ले खासदार म्हणून निवडून आयले. आतां 2019 जी लोकसभा वेंचणूक जाल्ली
ती लोकसभा वेंचणूक आणि 2024 आता जी लोकसभा वेंचणूक जाता, ह्या दोन्ही लोकसभा वेंचणुकेच्या जर तुम्ही नजर मारत जाल्यार ती कशा पद्धतीन तुम्ही पळोवपाक शकतात, कितें फरक तुमकां जाणवता? आता फरक अशा विषयाचेर म्हणटा हांव की मतदानाच्या बाबतीतलो फरक आसपाक शकता, मतदारांच्या बाबतीतलो फरक आसपाक शकता आणि प्रचारांच्या बाबतीतलोय फरक आसपाक शकता. तर मतदार, मतदार आणि प्रचार ह्या तीन मुद्द्यावेल्यान ह्या दोन वर्सांतलो जो फरक आसा तो कशा पद्धतीन तुम्ही पळोवपाक शकतात? सगळ्यात निवडणूक आम्ही साऊथ गोवा पुरतेच जर विचार जर केलो जाल्यार साऊथ गोवा जी लोक पळयता आसतना, म्हणजे मतदार पळयता आसतना साऊथ गोवा कडेन खंयच्या दृश्टींतल्यान पळयतात हितूंतल्यान की ऑलरेडी म्हणजे आतां उत्तर गोंयान म्हटल्यार की ऑलरेडी एकूच खासदार कितलेशेच तेप आसा कळ्ळें. साऊथ गोवा तसो हो अल्पसंख्यांक जो आसा पळय तो थारायता अशे तरेचो एक वातावरण, अशे तरेचें एक वलय हो कोण थरयत. म्हणजे फाय म्हणजे सत्य जर सांगपाचें जाल्यार 66 जो हो जो मतदारसंघ आसा वा तालुको जो आसा पळय थंय मतदान कशें जालां थंयच सगळें कॉन्सन्ट्रेट करतात, थंयच हें करतात भितरल्यान. पूण म्हाका दिसता हे खेपे साऊथ गोव्यान फोंडा आनी हो जो भाग आसा हातूंतल्यान हाचेर चड कॉन्सन्ट्रेशन चालू ना. म्हजो तुमकां प्रश्न असो आशिल्लो की मतदार, मतदान आणि प्रचार 2019 आणि 2024 ह्यातून तुमकां फरक किती दिसता वासुदेव बाब? मतदार आणि मतदार आणि मतदार तोच असा काही प्रमाणे वाटतले, मतदान इव्हीएमान चलतले आणि प्रचार हो महत्वाचा भाग असा. एक टेप असा आशिल्लो आम्ही इवन पळयताले की जायराती वाटतले लाऊडस्पीकर, हालीची गजा सांगना हांव खूप पयलेची, आनीक मोठ्यो प्रचारसभा जातल्यो. आतां आमकां लक्षांत येतलें की त्यो प्रचारसभा कमी जाल्यात, लोकांचो व्हडलो आवाज कमी जाल्यात, कदाचीत निवडणूक आयोगाच्यो जे हें आशिल्लें कटाक्ष आसा ताका लागून आसतल्यो. पूण ही कितें जर अडचण जरी जाल्या न्ही, ही बरी चिन्नां आसात. कारण कित्याक जाणा, आमी सुशिक्षीत देश, आमी साक्षरताय आमची वाडटा, आमी अशें म्हणटात की आमी फुडारिल्ल्या देशांत रोखडेच वचून बसपाचे आसात. अशे वेळार सगळें जर जालें आनी ह्या देशाचो नागरीक जो आसा तो सुजाण जावना, म्हणजे तो समजूतदार जावना, जाल्यार ताका कांय अर्थ ना. म्हणजे लोकशाही, त्या आदर्श लोकशाही आमी कित्याक म्हणटाले, निवडणुका डिक्लेअर केली, उमेदवार ठरले किंवा पार्टी ठरल्यो कोण कोण आसात त्यो, तर तेणी आपलो कार्यक्रम जाहीर करप आसता आनी तेजेर मतदार जो सुजाण मतदार म्हणटा तो आपलें मत ठरयता, आपले जनादेश कोणाक दिवपाचो ठरयता. कितू मागीर कितलोय नाक मार, कितलोय प्रचार कर, कितल्योय जायरात्यो वाट, कितलींय भाशणां कर, ताका कांय अर्थ आसना. अशी जेन्ना स्थिती येतले पळय न्ही, तेन्ना तुगे इनवेस्टमेंट कितलो जालो ती पळोवपाक इलेक्शन आयोगाक हें दिवचें ना, म्हणजे वेगळी मेकानिजम तयार करचें पडपाना. कारण खर्च करून जेन्ना जेन्ना हेंच आसचें ना, कारण तुजी कुवत कितें तो तुज्या कार्यक्रमांतल्यान कळटली आनी ते पळयन मतदार मत आपले दिवंक शकतलो. अशें जेन्ना जातलें पळय न्ही, हांव तशें आयज जावना निश्चित हांव सांगता, पूण त्या वर्सान आमी निश्चित आसात. आमी पळयतले फाटले कितले वर्सांनी कशें निवडणुके वातावरण आसतालें आनी तितूंतल्यान बाकीच्यो क्रायम घडटा, मारामारी आनी कितें जमवा, म्हणजे कितें म्हणटा पळय तें इल्लिगल, म्हणजे फाटलें जर इलेक्शन जर पळयलें, म्हणजे फाटली लोकसभा पळयली, आतां जर जर पळयली जर आतां म्हणजे अशें थरयलां, म्हणजे हांवें ऑलरेडी म्हणजे इलेक्शनाच्या पयलींच मत म्हणजे थरयलां, दोघांनी थरयलां, हाणें थरयलां, पूण जे मदले मेरेर आसात जे कोण आसात थंय कॉन्सन्ट्रेशन चड आसा, थंय जे मेरे वयले आदींच म्हणजे पोलरायजेशन जे करतात पळय, फूट घालपाची आनी हें करपाची, म्हजे सायडींतल्यान ओडपाची, हें सद्दां असो प्रचार निगेटीव जो चालू आसा तो फक्त असो तूट फूट करून दोगांकूच दोन टोकाक व्हरपाचे. पूण जे मदीं मेरेर आसात पळय त्या मेरे वयल्यांचें इलेक्शन हें अनुवर्साचे हे मेरे वयल्यांचे इलेक्शन. हा म्हणजे तुमच्या मता प्रमाणे की जे अध्यातना मध्यातना जे असे जे मुद्दे असतात, जे म्हणजे आता वासुदेवान म्हटले पळय जे मॅनिफेस्टो किती असा मुद्द्याचे हे करपी ते करपी ते जाणात कोण ते कोण थोड्यांनी ठरयला, थोड्यांनी ठरयला आधीच विदुतल्यान की हे तुम्ही त्यांना कितले प्रचार त्यांना फरक पडतो ना काय पडतो कायच पडतो ना त्यांचे हे झाला भितर. पण जे मेरेवेले जे असतात पळय ते निवडणुकीक मतदानाक वतले काय ना असे जे काय असतात तातूंतल्यान तांचेर कॉन्सन्ट्रेट चड झाला ह्या इलेक्शन. ते मेरेवयले आसता ते असेंब्ली इलेक्शनाक चड आसता, तेज्याक चड आसा पंचायत इलेक्शन, हे वेगळे असतात. आता सध्याची जर तुम्ही वेंचणूक पळोवशात जाल्यार ह्या वेंचणुकेंत भाजपा आणि काँग्रेस हे दोन मुखेल पक्ष गोंयांत तरी सध्या एकमेकाच्या मुखार उभे आसात
आणि ह्या दोन्ही मुख्य पक्षांची जी आघाडी असतात म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी जी असा ती भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस पक्ष आशिल्ली इंडी गठबंधन ज्याका आम्ही म्हणूया इंडी आघाडी, ह्या दोन्ही पक्षांनी जे असतात ते दक्षिण गोंया खातीर स्पेशली आमचा विषय दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ असा आणि ह्या दक्षिण गोंयात ह्या दोन्ही पक्षांनी किंवा ह्या दोन्ही आघाडींनी नवे उमेदवार दिल्ले असतात. आता हे नवे उमेदवार जे असतात ते ज्यांना स्वतःची तयारी करतात आणि ज्यांना एक मुखेल पक्ष दोन मुखेल पक्ष एक व्हडली जापसालदार की तुमच्या तकलेर दिता त्यांना हे नवे उमेदवार कशा पद्धतीनं लोकां मुखार वचता असले वाचतो तू हाजीर मातसो उजवाड घालचो. निवडणुकेक उमेदवार वा घटक असतात पण ज्यांना एज फार एज कन्सर्न नॅशनल इलेक्शन जाता पळय न्ही म्हणजे पार्लमेंटरी इलेक्शन जाता त्यांना पक्ष होय तितलोच महत्वाचो असा की कोणाक पंतप्रधान करपाक कोणाक ना करपाक असे असा पण ह्या एक हो एक विचार असता आणि नंतर सेकंड जो फॅक्टर येता उमेदवार येता आणि पार्टी येता हे निश्चितच येता. तसे हे जे हे असा म्हणजे येते झालं नाही म्हाका म्हणजे तेच जे नवे उमेदवार असतात आता हे नवीन भाजपाचो नवीन उमेदवार असा जी पल्लवी धेंपेची भाजपाची उमेदवार असा ती नवीन असा आणि विरियाटो फर्नांडीस जे असा ते नवे असा आणि दोघांची तशी हा आणि दोघांची पार्श्वभूमी जी असा ती तशी आम्ही आमका अजूनपर्यंत तरी उमेदवारांचे नाही हे इलेक्शन दोन मतप्रवाह असतात पळय तसे तुम्ही म्हटलं तर इंडिया आघाडी आणि हे दोन वेगवेगळे मतप्रवाहाचे इलेक्शन हे हातातल्यान हातून काय दावो करतात की हो मतदारसंघ आमचो आमी जर फातर जरी दवरलो आणि ताका तिबो लावलो जर तो निवडून येतो असो जो जी धारणा असा हो आमचो मतदारसंघ अशी जी असतात पळय तो वैयक्तिक जाताले त्याका कॅन्डिडेट पळयताले कोण उमेदवाराक पळयताले पण आता उमेदवार ना उमेदवाराक महत्व मातसं डिफर करता कारण अजूनही म्हाका दिसता कारण ह्या निवडणुकीक उमेदवार हो महत्वाचो ठरता त्याकाच लागून दोन्ही पक्षांनी पळया उत्तरेचो श्रीपाद नायक जो एक मुद्दो जर सोडलो विषय सोडलो जाल्यार बाकी सगळे उमेदवार ठरपाक खूप दोन्ही पक्षांक खूप वेळ लागला खूप उशीर लागला म्हणजे मागीर तेमी कितेंय म्हणू की आमी रणनिती आमची म्हणून कारण विनेबिलिटी होच निकश सगळ्या पक्षांनी दवरिल्लो आणि त्याकाच लागून कोणाक निवडणुकीचे ना तिकीट दिवपाचो ना निर्णय तोच घेतला नव्यान कोणाक हाडपाचो तिकीट होच ह्याच निकशावेल्यान गेला उमेदवार बी असा उमेदवारी म्हणजे कॅन्डिडेचर इज नॉट एट म्हणजे एकच निकश न्ही दॅट इज नॉट अ ओनली क्रायटेरिया पण तोवूय एक असा विनेबिलिटी हय आणि सुशिक्षित लोक पळयतात म्हणजे आज असो एक मुद्दो तुम्ही आता जो म्हटलं की बऱ्याच फावटी आज लोक विचार करतात म्हणजे आज शिक्षण शिक्षण म्हणजे क्रांती झाल्या कारणान बरेच शिक्षित लोक असतात आणि हे शिक्षित लोक बऱ्याच फावटी असो विचार करतात की हांव ज्या उमेदवाराक मत दिता तो उमेदवार कशा पद्धतीचो असा कितलो शिकिल्लो असा आणि म्हणजे कितले ऐकून घेऊपी असा काय किती असो बी विचार जाता असतलो काय किती नाही मतदाराक जो उमेदवाराचो विचार जाताच हांवें विचारसरणीचो कित्याक म्हटलो की आधी तुम्ही म्हणले न्ही काँग्रेस प्रवाह असो आणि हेवटेन संघ वा बीजेपी तो असो दोन मतप्रवाह असतात पण आता ह्या इलेक्शनाक जर पळयत न्ही तातूंतल्यान जाल्यार काँग्रेसीतलो जो विचारसरणी जी पयली जी आशिल्ली पळय तातूंतल्यान ती दिसना आता कम्युनिस्ट विचारसरणी समाजवादी विचारसरणी त्याचं कॅन्डिडेटू एनजीओ म्हणजे काँग्रेसवालो चढ कमी पण एनजीओ बिनजीओ तशी हितूतल्यान भाषाच ती आणि तो कॅन्डिडेट तसो त्या दृष्टिकोनातल्यान तो वता आणि मतदार पळयता असताना कसो पळयता आपल्याक आपल्याक कोण एप्रोचेबल कोणाक आपण कॉन्टॅक्ट जाऊंक शकता आपली कामं आम्ही हरशी मुद्दो तुम्ही उदळ रेज केलो म्हणजे फरक हितूतल्यान की आम्ही पंचायत इलेक्शन आणि लोकसभा इलेक्शन त्या दृष्टिकोनातल्यान पळयतात पंचायतीची जी कामं असतात पळय ती सुद्धा आम्ही अपेक्षा धरतात की खासदारांनी करपाची म्हणून अशी परिस्थिती झाली म्हणून म्हणटा हांव तुमकां हातूंतल्यान की कॅन्डिडेट कॅन्डिडेटाकडे आम्ही तसो पळोवंक उपकरना आम्ही पळोवंक जाय पक्षाक आणि पक्ष पळोवन मतदान करूंक जाय आशिल्ले मतप्रवाह करूंक जाय आशिल्लो पण ते वासुदेव म्हणटा तसो ते जायना कोण कॅन्डिडेट कसो आसा कितलो शिकला कितें जाला कॅन्डिडेटा कडेनय आता सध्या आणि खास करून गोंयान गोंयान हे चड कित्याक आम्ही खासदार आमदार आमकां सहज मेळटात बाकीचे कडेन जायना तशें बाकीचे कडेन प्रवाहा कडेन वता. एक थोडासो मुखावेल्या मुद्द्या कडेन वचूया रेव्होल्युशनरी गोवन्स ही हो जो पक्ष असा तो रेव्होल्युशनरी गोवन्स हो पक्ष फाटल्या विधानसभा वेचणुकेंत ताणी साधारणतः 10% मतां जी आसा ती काडलेली जितले मतदान जाल्ले तातूंतले आनी तांचो एक आमदारय वेचून आयिल्लो विरेश बोरकर.
ह्या खेपेकी दक्षिण गोवा मतदारसंघान त्यांचो उमेदवार असा आणि हो उमेदवार कितल्या ताकीन उभो असा आणि जर तो मतविभाजन करपी जर उमेदवार ठरता जाल्यार तो कोणाक चड फटको दिवपाक शकता अशें दिसता तुमकां? आरजी हय वासुदेव तूं हाजेर उलयलो बरें जातलें ह्या विशयाचेर. म्हणजे हो पक्ष नवीनच पक्ष भुरगे तरणाटे उमेदीन काम करतात म्हणजे जशें करपाक जाय तशेंच म्हणजे ते कांय निस हें करतात ते डॅडिकेटली करतात काम. फाटल्या इलेक्शनाक एका एसेंब्लीक तेमकां 10,000 मतां मेळ्ळीं ह्या वटच्यान. पण कशें आसता त्या वेळार ते निवडणुका वेगळी आशिल्ल्यो तेन्ना स्थानीक इफेक्ट आशिल्लो. हांगा जर अशें दिसलें की ह्या उमेदवाराक लागून ती मतविभाजन जावंक शकता खंयच्या पक्षाचे अशें जर लोकांक दिसलें मतदारांक दिसलें जाल्यार लोक वेगळो विचार करतले. आनीक तेमकां जर अपेक्षा अशी पळय की म्हणजे टक्केवारी अजून वाडटली ती जावपाची ना अशें दिसल्यार म्हणटा. असो दिसलें की ना अशें जाल्यार मतां फुट्टलीं जाल्यार साधन कमी जरी मतां जालीं हातूंतल्यान जाल्यार फरक पडटा. फरक पडटलो मतां आमचे हरशींच पळय जर पळोवपाक गेल्यार आमची मतां घेतलीं कंपेर टू बाकीची खूप थोडी आतां. आनी टक्केवारी सुद्दां मतदानाची कमी जाता तातूंतल्या तातूंत तांणी जरी थोडी जरी फोडली तांकां कित्याक जाय इलेक्शन हें फक्त आपली शक्ती प्रदर्शन करपा खातीर आनी कित्याक नाका. ते काल निवडून येवन आपलो खासदार येतलो म्हण ह्या हेतूंतल्यान ना नाजाल्यार ताणें हांवें तांकां विचारिल्लो प्रस्न फाटल्या पत्रकार परिशदेच्या वेळाचेर की फाटले फावटी तुमी उजो उजो करून जो उजो पेटयल्लो उजो उजो म्हणून तो तसलो असलो कसलोच प्रचाराक तुमकां नेट ना कितें ना हातूंतल्यान म्हणजे तुमी आणि त्यांनी एक असो मुद्दो मांडलो की आम्ही इंडी गठबंधनाकय आम्ही आमचा तेको असा. सो हे थोडेशे कन्फ्युजिंग वातावरण मतदारांमध्ये वतले काय किती ते कसे असा नी. दिल्लीच्या गजान सांगता हा दिल्ली आम आदमी पार्टी सरकार आयला त्याला पहिले दिसलं की हे बीजेपी काँग्रेसचे मतं काढता काँग्रेसवाल्यांनी दिसलं बीजेपीचे मतं काढता लास्टला दोघांचे आपापले हुशार घेतले आपण किंग झाले असे झाले. सो हांगा तशेंच त्यांचे कदाचित असत पण इन रियलिटी जर तेमचे आतापर्यंतचे जर हे पळयले जायत न्ही हांवें चित्र पळयलें ते दोगांचे मतां काडटले शेअर पण ते म्हाका सांग इंडिये आघाडीक चड ते म्हारग ठरतले आनीक बीजेपीचे मतां ते कमी काडटले असो आतापर्यंत कारण हे पळयले जे मेरेवेले जे आसात थंयच कॉन्सन्ट्रेट करतात ते युवा वर्ग आनी हे जे आसा पळय जाणी थंयच चड कॉन्सन्ट्रेट आसा ती जरी थोडी मेळ्ळी तांकां आनी भितर आनी ताणें दाखयली की आमची शक्ती कितें आसा जाल्यार फुडल्या नेगोशिएशनाक तांकां बरें पडटले. आम्ही येरळ उलयता उलयता साश्ट तालुक्याच्या बाबतीत साश्ट म्हालाच्या बाबतीत आम्ही आयले आणि साश्ट तालुका जो असा तो बऱ्याच वेळार निर्णायक हे ठरता तो निर्णायक ठरता कित्याक हांगासरले जे मतदान जे असा ते बऱ्याच फावटी हांगा ख्रिस्ती बहुल मतदारसंघ आशिल्ल्या कारणान थंयचे मतदान जे असा ते काँग्रेसीक मेजर जाता आणि फाटल्याच इलेक्शन फाटल्या वेंचणुकेचो जर विचार आम्ही करत जाल्यार साधारण एक 60,000 मतांचो फरक दोन्ही काँग्रेस आणि भाजपा ह्या दोन्ही उमेदवारांच्या मध्ये आमकां पळोवपाक मेळ्ळो. ह्या खेपेक थोडीशी परिस्थिती वेगळी असा अशें म्हाका दिसता कित्याक तुम्ही येदो उल्लेख केलो म्हणून म्हाका ते जाणवलें चड कित्याक मडगांवचो जो आमदार जो असा तो सध्या भाजपा बरोबर असा फोंडेचो आमदार भाजपा बरोबर असा मुरगांवचो आमदार भाजपा बरोबर असा अशें जे ज्या भागांनी काँग्रेसीन जे बीजेपीन गेल्या सो ह्या सगळ्या गजालीचो ह्या इलेक्शनाचेर कितलो परिणाम जातलो अशें तुमकां दिसता आणि बेजिकली साश्टी तालुका जो असा साश्ट म्हाल जो असा आमचो असा त्या म्हालान कितें फरक जातलो काय कितें? आतां साश्टी म्हालाचे परस हांवें उदळ म्हणलां तशें फोंड्या म्हालाचेर आतां चड कॉन्सन्ट्रेट जावपाक लागल्या आनी टेकिंग फॉर ग्रांटेड अशें एक पद्दत आशिल्ली पयली निवडणुका किंवा हो आमचो मतदार ताका कडेन ना पण आतां जे चड अशें कॉन्सन्ट्रेट जावपाक लागला तातूंतल्यान की मतां आतां सारकी मतदारांक फक्त भायरूच काडल्या पुरो मतदारांक भायर काडपाचे ऑटोमॅटिकली मतां मेळटली आनी टक्के मतदानाची टक्केवारी वाडल्या पुरो थंय कॉन्सन्ट्रेट चड जाता. साश्टीचो प्रभाव आसा आणि काँग्रेसी खातीर साश्टी हो बरोशाचो गट तेमचो हितून दुबावच ना पण तेजो अर्थ असो न्ही की साश्टी हो इज अ डिसायडींग फॅक्टर अशें ना कारण साश्टीन जर 2.5 लाख म्हणजे 2.30 लॅक्स जर बरं आसत जाल्यार तितूंकय मडगांव येता तितूंकय बी नावेली आसा तुजे कडेन बीजेपीचे आमदार आसा फातोर्ड्यान 50-50 आसा खूब आनी बाकीच्या ठिकाणी कुडचरी तो आलेक्स रिजनाल्ड आसा
की ते सगळी मतां मेळची तशी काँग्रेसी कडेन 100% अशें खंयच ना. ह्या उलट फोंडा तालुक्यान जर प्रियो ह्या वाट्यान धरलो जाल्यार आसा 1,10,000 मतां आसात. मुरगांव जर धरलीं जाल्यार अशी तशी परत 1.5 लाख सुमार मतां आसात. तर अशें जेन्ना आसात न्ही तर एक तालुक्याचेर डिसायडींग फॅक्टर अशें जायना. फक्त तेमचो भरवशाचो गड म्हणजे तो काँग्रेसीचो भरवशाचो गड असं म्हणून येता. कारण तो निश्चय आणि तेचे बेनिफीट तेमकां आसतलेच हितून हें ना ना. कित्याक फाटी जर वेंचणूक पळोवशात जाल्यार थंयच्यान तांकां भरीव मोठ्या प्रमाणाचेर आघाडी मेळली हें दिसून. कित्याक 60,000 मतां ही खूप हें जाता की त्या ती खूप काउंट केली वता अशें म्हाका तरी दिसता. म्हणून हो प्रश्न म्हज्या तकलेन आयलो. आनी एक मुद्दो आसा तातूंत की इलेक्शन खंयच्या दिसा जाता. सोमार जाता, मंगळार जाता, की आयतारा जाता, आनी खंयच्या दिसा जाता तशेंच मतपरिवर्तन जाता. आनी आदल्या दिसा सुद्दां इलेक्शनाच्या वेळाचेर कितें गुगली घालतात. मतदार तसो डायवर्ट जायना रे, कमी प्रमाणान जातलो. कारण मतदार जे प्रगल्भ आसा तो ठरयता. सगळे हा म्हणटा आपल्याला जाय तें 66 विषय आयलो म्हणून सांग म्हाजो मुद्दो हो. मातशें आनी मातशें फुडें येवचें आसा आश्टमानांतल्यान. सादारण आमी खाणपट्ट्याचो विचार जर करत, खाणपट्ट्या मदीं सुद्दां बरे दर वर्सा दर म्हणजे साधारण 2012 उपरांची जर आमी निवडणूक पळयत जाल्यार ह्या प्रत्येक वेंचणुकेंत खाण हो विशय जो आसा तो आसाच आसा. आनी आत्तां सद्याक एक काँग्रेसच्या म्हाका दिसता उमेदवारान एक व्हिडियो बी कितें व्हायरल केल्लो आसा की खाणी केल्यो कोणी बंद. ह्या मुद्द्या वयल्यान सुद्दां बरेंच वादंगूय उठलें. हो खाण मुद्दो जो आसा तो कितलो प्रभावी ठरतलो अशें दिसता तुमकां? आनी त्या भागांतल्या लोकांचो कसो कितें विचार आसतलो ह्या लोकसभा वेंचणुके खातीर? त्या लोकांनी ऑलरेडी डिसायड केलें न्ही. हाचे पयली पंचायत इलेक्शन जालें, झडपी इलेक्शन जालें, हेतूंतल्यान विधानसभा निवडणूक जाली. तांणी आपलें मत दाखयलें. तांणी विशय इशू तोच आशिल्लो, खाणाचो विशय आशिल्लो. ते जे आशिल्ले ते पंचायत किंवा जिल्हा पंचायतीच्या लेवलाचे मतदान आशिल्ले आणि त्यांच्या गावातलो किंवा त्यांच्या लागीचो मनीस. पण आता हो जो विचार जो जर काढपाची जर झाली म्हणटा हांव, कळ्ळें. आता हांगासर कितें पॉझिटिव्ह काय ना. खाणीचो विषय म्हणजे राग काढपाचो, कोणी बंद केली तांचे राग काढपाचो. तर राग बी काढून झालो, सगळे झाले तातूंतल्यान. आणि ते आता लोक जे आसात पळय पळोवपाक गेल्या आता खूप थंड झाले. आदल्या भशेन एग्रेसिव्हनेस कांयच उरले ना. तुमचे कितें मत वासुदेव बाबा? हांव 15 वर्सां जाली इलेक्शनाचे एनालिसीस करता. हांव एक तुमकां निश्चितपणे सांगूं शकता की हे मुद्दे आसात पळय न्ही, मतांचे मुद्दे वो खाण विशय किंवा खाण विशय आसना म्हणटरी किंवा आनी किंवा डबल ट्रॅकिंग जावं पर्यावरण हे म्हत्वाचे मुद्दे आसात. पण ते मतांचे मुद्दे आसात हे हांव म्हणपाक मान्य करपाक तयार ना. कारण फाटले रिझल्ट्स आसात नंतर तामनार ती लायन आसा पळय तेजो विशय आशिल्लो, कोळशाचो विशय आशिल्लो वास्कोचो. ते ठराविक लोक आसात तितूंत आनी ते सिन्सियर आसात. पूण ते मता मतदानाक ते व्हडलें रिफ्लेक्ट जायना. कारण फाटल्या इलेक्शनां आशिल्ले ते हेजे फुडें बी राजे आसतले. आनीक लोकांक सांग लागींचो विशय म्हणजे नोकऱ्यो ते तो विशय आसा. पण हो जेन्ना सेंट्रल हें आसा म्हणजे पार्लमेंटरी इलेक्शन आसा हो तितूंत तितलो येना म्हणजे तशें ना तें. सो लोकांचे कडेन कित्याक लागून मत करपाचें, वोटींग करपाचें आनी कोणाक करपाचें लोकांक खबर आसा, ठरयलें आसतलें. तशें प्रचारान आनी कितें अशें कांय व्हडलें इफेक्ट जातो असो ना. पण फाटल्या फावटी जशें इजी म्हणटाले पळय दक्षीण गोंयान, फाटल्या फावटी जशें इजी आदींच जाल्लेलें तशें भितरलें आमी एक वातावरण अशें जाल्लें की आदींच तशें हें खेपे ना. स्पेशली कोणा खातीर म्हणटा तुमी हो ठळक मुद्दो कोणा खातीर आसपाक शकता काय? कितें हे खेपे सारकी लोक अशे रावल्या, चडावड सारकी आसा भितर. म्हणजे दोन्ही उमेदवारां मदली जी चूर आसा किंवा दोन्ही आघाडी मदली चूर हांव उमेदवार म्हणना, हांव उमेदवाराक महत्व दिना. म्हजे मत की लोकसभा निवडणूक ही विचारसरणीची, त्या विचारसरणीचेर घसाकाशी चड आसा साऊथ गोव्यान खास करून. एक मुद्दो उरलो असो दिसता म्हाका ह्या भानगडे सुरवातेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासान एकच सगळ्यांक हुस्को आसा, वोटींग कमी जाता. वोटींग कमी जाता, हांव त्या मुद्द्या कडेन येतलो. पूण ताच्या पयली अजून एक मुद्दो तुमचे कडेन म्हाका मांडपाचो आसा, तो म्हणजे दक्षीण गोंय लोकसभा मतदारसंघ जेन्ना आमी विचार करतात तेन्ना आदिवासी क्षेत्र बी मोठ्या प्रमाणाचेर साधारण काणकोण भागातले आसत किंवा सांगे, सावर्डे, केपें ह्या भागातले जे आदिवासी क्षेत्र जे आसा तेय येता. आणि बऱ्याच फावटी हांगासरल्या लोकांचो एक प्रश्न असता किंवा एक आरोप असा तो असो असा की आमदार आमकां मेळटा पण खासदार सहजासहजी पळोवपाक मेळना. ह्या दृश्टिकोनातल्यान हे लोक कशा पद्दतीन मतदान करतले अशें दिसता? सुरवातीक एक विशय म्हणिल्लो ही सिस्टम घेवन येवपाक आमकां एक मतदार म्हणून एक देशाचो नागरीक म्हणून आमकां प्रगल्भ आनी
आमकां आनीक आनीक हुशार जावपाक जाय, प्रगल्भ जावपाक जाय. मत पंचाचें काम कितें, आमदाराचें काम कितें, खासदाराचें काम कितें हें कळपाक जाय. आनी ज्यो आमदार खासदार दिवपाक जाय म्हण आपणें काम करता काय ना, पार्लमेंटरी पेपर्स रिप्रेजेंटेशन एक्ट जो आसा तेजो वाचल्यार कळटा हेजें कामां कितें. तेणें दिसपाक जाय म्हण ना, लग्नां पार्टी येवपाक जाय म्हण ना, कितें येवपाक जाय म्हण ना, हें अशें आसता. हांव एखादें म्हणना, हांव अमक्या पार्टीच्याक म्हणना, तेणें काम हें म्हत्वाचें. पूण तुमी मुद्दो जो उपस्थीत केलो पळय तो म्हत्वाचो मुद्दो. कित्याक म्हणटा हांव तुमकां की आतां सद्या एक गठ्ठा मतदान कळ्ळी अशें चल्लां की हातूंतल्यान की हो ह्या समाजाचो म्हणजे ह्या एक गठ्ठा तांचे मेळटले. हो असो SC ST तांचो एक गठ्ठा मेळपाक जाय अशे तरेचे पॉलिश करपाचें काम चालू जालां. अशें एक्च्युली म्हाजें मत न्ही, इंडिव्हिज्युअल तें बरोबर. हांव त्या समाजाचो, हांव त्या जातून म्हाका कसो कन्सिडर करूंक शकतात तुमी? म्हाका स्वतंत्र ना तातूंतल्यान. हो अल्पसंख्याक म्हणजे हो ह्या पक्षाचो अशें असो असो सद्या अशें ड्रायव्हर्ट जायत चल्ला इलेक्शन. अशें पोलरायझेशन पोलरायझेशन जावंक उपकारना खरें तर, पण तशें जाता. आतां तशें पळोवपाक गेल्यार दक्षीण गोंयांतलो जो दोनूय आघाडीचे जे उमेदवार आसात, दोनूय आघाडींनी तुमी रोज तो मुद्दो मांडलो पूण तो मातसो अर्धवट उरलो अशें म्हाका दिसता, म्हणून परत तो घेवचो कसो दिसलो म्हाका. दोनूय आघाडींनी उमेदवार दिवपाक बरोच वेळ काडलो. आतां हो वेळ काडूपणा जो आसा तो भाजपान ना म्हणटा तरी थोड्या फार प्रमाणात तेजी भरपाई करपाचो प्रयत्न केलो, पूण काँग्रेसीन बरोच वेळ काडलो. पूण फाटली वेंचणूक जर आमी पळोवशात जाल्यार त्या वेळेरूय तशेंच जाल्लें, पूण काँग्रेस पक्षान ताजेर बऱ्यापैकी मात केली आनी काँग्रेस पक्ष वेचून आयिल्लो, म्हणजे काँग्रेस पक्षाचो उमेदवार वेचून आयिल्लो. ह्या खेपेक जो वेळ काडूपणा जाल्लो आसा तो कोणाच्या फायद्याचो ठरतलो? वासुदेव बाब, तूं हाजेर म्हाका मत म्हण. बेगीन मागीर औदुंबर बाबानूय म्हण, बेगीन पावपाक जाय जाल्यार बेगीन स्टार्ट करपाक जाय, अशें घरांतल्यान भायर सरपाक जाय अशी म्हण आसा. हांगा तशेंच जालां, तीन फेरी करपाचे आसा, चार फेरी करपाचे आसात, पूण कांय पक्षाच्यो एकय फेरून सारकी जावना. आनीक हो त्रास जाता अल्टिमेटली उमेदवारा, आनी जे तेजे पॉकेट्स जे आसता पळय न्ही, ते मेळनात तेंकां, पॉकेट्स मेळनात, ते थंय पावनात. अरे तो तुकाच वोटींग करपाचो आशिल्लो, पूण तेजे फुड्यांक तूं पावना, अशी परिस्थिती जाता. ही सावथाक जाला ना उमेदवार जाहीर करपाक, म्हणजे ताजे फाटले म्हणजे बेगीन करप काय उसळां करप ताचे फाटल्यान कांय म्हारू जे आसात न्ही ते खुबळटात. ते म्हारू जर खुबळचे न्हय आनी आयत्या वेळाचेर हें जावचें न्ही म्हणून उसरां आयत्या वेळाचेर उमेदवार घोशीत करप योग्य. तातूंतल्यान मागीर तांकां सगळ्यांक पेंडींग दवरप, तूं कांय तुजें नांव धाडलां, तुजें नांव धाडलां. ही नवी स्ट्रेटजी ही पक्षाचे राजकारणान नवी हातूंतल्यान आसा. शेवट कोणाक तरी दिवंकूच जाय. आपल्याक जर पयलीं जर जाहीर केलो, आतां बेगीन जाहीर केलें कितें आनी उसरां जाहीर केलें कितें जातल्यान, तुजो टायम चड मेळ्ळो कितें आनी कमी मेळ्ळो कितें तातूंतल्यान तरी तरी. आतां काँग्रेसीचे जर विशय जर घेवचो जालो तांकां, ताणें उसरां कॅन्डिडेट जाहीर केलो आनी एक तरी आसतना तांची कितें तयारी आसा, तांची कितें मोठी जाहीर सभेची कितें आसा पळयतल्यान. जी स्पीड जी आशिल्ली पळय तांची, जेणी पयलीं थरयल्ली त्याच स्पिडीन तांचें चालू आसा. सेम BJP तीच स्पीड आसा. तर पयलीं जर मेळ्ळें आनी जर उसरां जर केलें आनी पयलीं जरी केल्यार सुद्दां हीच स्पीड तांची, ती स्पीडीन टार्गेट आसता न्ही, त्याचे टायम जाय आसता न्ही. बरोबर बरोबर. वास्को ह्या मतदारसंघाचो जर विचार करत जाल्यार कोळसो हो विषय तुम्ही थोडासो उखलपाचा प्रयत्न केला, किंवा डबल ट्रॅकिंग असत, ह्या सगळ्या मुद्द्यांचो खंय परिणाम जावपाक शकतलो? ना, हो जे पहिली ज्यांनी कोकण रेल्वेक विरोध केलो, एक काळ असो आशिल्लो की कोकण रेल्वेक विरोध केलो, विमानतळाक विरोध केलो, म्हणजे हे जे विरोध कर हो NGO ट्रेंड. NGO हे कळ न्ही, ताचो परिणाम ना ना ना. हे सगळें जाय, डबल ट्रॅकिंग जाय, तेच फायदो तेच लोक घेतले, सगळे तेच लोक घेतले. फक्त हो इशू करप NGO हितूंतल्यान करप. हांव तुका म्हणना कारण मुद्दे आसले, पण ते एक सांगू शकता, हो त्या वोटिंगाचेर व्हडलो परिणाम जावपाना जाल्यार इफेक्टीव जावपाना. तशें जाल्यार हे इतली इलेक्शनाक पळयता आमी फाटले खंय जाला इलेक्शन. सेम मुद्दे आसात न्ही, खंयच्या हितूंतल्यान मायनींग आसा तो सेम. वेळ आमच्या कडेन खूप कमी आसा आणि विषयाचे मुद्दे जे आसात ते भरपूर आसात डिस्कस करपासारखे. अर्धवरा भितर पुराय दक्षिण गोवा जो आसा तो आमी हाताळपाक शकना. आयज दूरदर्शनाच्या ह्या कार्यावळींत औदुंबर शिंदे वरिष्ठ पत्रकार आणि वासुदेव पागी हे दोग जाण आमकां हांगा फावो झाले आणि बरेच विषयाचेर बरी गरमागरम चर्चा जी आसा ती हांगा झाली आसा आणि विषय उखलपाचे बऱ्या पद्दतीन प्रयत्न झाले. अशाच पद्दतीचे यत्न आमचे चालूच आसतले. सध्या आमकां हांगा रावचे पडटले.
तुम्ही सगळ्यांनी ही कार्यवळ पळली आणि तुम्ही दोघेजण हांगा आयल्या खातीर तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. नमस्कार. नमस्कार.